माननीय चंद्रकांत भाऊ पाटील आमचे पालकमंत्री यांनी एक सामान्य माणसाला जो न्याय दिला, पण बोदोळकरांसाठी जो आम्ही जे कष्ट करू व बोदोळकरांचे तहान भागू यामुळे जनतेनं आमच्यावर भरपूर प्रमाणात विश्वास ठेवलेला आहे व जनतेला कोणत्याही प्रकारचा तळा न जाताना अशा पद्धतीने आम्ही काम करू, गावाचा विकास करू। आम्ही पहिला प्राधान्य पाण्याला देणार आहे। गाव बोदोळकरला पाणी कसं मिळेल याच्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात धावपळ करून बोदोळकरांना पाणी आणण्याचा प्रयत्न करणार आहे। राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे, पालकमंत्री आमचे आहे, मुख्यमंत्री आमच्या असल्यावर आम्हाला पाणी आणायला काही प्रॉब्लेम येणार नाही। अतिक्रमणाचा तो विषय नंतरचा आहे, आम्ही नंतर यावर चर्चा करून असं आम्ही एक आश्वासन दिले नाही आहे, तरी आम्ही आमच्या आमदार साहेबांना भेटल्यानंतर पुढच्या गोष्टी ठरवू। हाय हाय, त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे आम्ही त्यांना स्वीकारतो आहे। आपलं विजू बळगुजर, आपकी जो प्रश्न आहे ना भाऊ, जो पालकमंत्र्यांनी व आमदार साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो आम्ही पाठपुरा करून लवकरात लवकर बोदोळकरांना पाणी लवकरात कसं मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। हो हो, आम्ही जे आमचे नेते उद्धव साहेब ज्या प्रमाणे काम करत आहेत त्याचप्रमाणे आम्ही खालच्या पातळीसुद्धा काम करणार व जनतेला न्याय मिळवून देणार। हो दिलेला आहे विजू बळगुजर, ते BJP आहे। भगवान गावाच्या विकासाकरता जिकडे विकास आहे तिकडे शिवसेनेचा हात धरला, विकासाकरता पाठिंबा दिला। चंद्रकांत भाऊचं काम चांगलं आहे, आमदार साहेबाचं काम चांगलं आहे, सोबत आहे। शिवसेनेचे नगर अध्यक्ष झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला, त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया देत नाही, त्याच्यावर प्रतिक्रिया देणे माझी योग्य नाही आहे। मी तेवढा